नमस्कार, अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी माव्यासारखे अगदी मऊ असे आणि जिभेवर ठेवल्यावर अगदी लगेच विरघळतील असे गव्हाच्या पिठाचे लाडू कसे करायचे ते पाहूया. इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे आपलं रोजच्या चपातींसाठी जे गव्हाचं पीठ आपण वापरतो तेच आहे. एक कप पिठी साखर आहे. या कपाच्या मापानेच ही पिठी साखर मोजून घेतलेली आहे. वेलची पूड घेतली आहे. पाव कप मिल्क पावडर आहे आणि हे अर्धा कप तूप घेतलेलं. इथे मी आता मीडियम फ्लेमवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण अर्धा कप तूप घेतलं आहे, त्यातलं थोडं घालून घेऊया. आधी म्हणजे 2-3 चमचे तूप घेऊयात. त्यात आपण हे गव्हाचं पीठ घालून घेऊयात. हे गव्हाचं पीठ आपल्याला छान अगदी खमंग अगदी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे पीठ आता 1-2 मिनिटं आपण छान भाजून घेऊया. पिठाच्या अशा गुठळ्या ज्या होतील त्या मोडून घ्यायच्या आहेत प्रत्येक वेळी. आता 1-2 मिनिटानंतर पाहिलं तर लक्षात येईल की पिठाचा कलर चेंज होत आलेला आहे. आता आपण आणखीन थोडंसं तूप घालूया. हे पीठ आपल्याला सतत मंद आचेवरतीच सतत असं हलवत भाजून घ्यायचं आहे. छान अगदी लालसर होईपर्यंत पीठ भाजायचं आहे, म्हणजे पीठ कच्च राहता कामा नये. तर हे पीठ आपलं छान अगदी भाजून झालेलं आहे. छान कलरही लालसर अगदी आलेला आहे. खमंग अगदी सुगंध सुटलेला आहे. आणि हे इतपत पीठ भाजण्यासाठी 10-12 मिनिटं पुरेशी आहेत. 10-12 मिनिटात हे पीठ छान अगदी भाजून होतं. आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे आणि आणखीन हे 1-2 मिनिटं हे असंच मी पीठ हलवत राहते चमच्याने, कारण कढई ही आपली तापलेली आहे आणि हे असंच आपण ठेवलं तर पीठ हे खाली करपू शकतं. म्हणून हे थोडा वेळ आपण हे असंच पीठ हलवायचं आहे. आता हे 1-2 मिनिटं असं हे पीठ हलवत राहिल्यामुळे थोडं त्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे. आता इथे ह्या टाईम वेळेस आपल्याला इथे मिल्क पावडर जी आपण घेतलेली आहे ती घालायची आहे आणि हे व्यवस्थित आपण अगदी मिक्स करून घेऊयात. आता मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पीठ ही थोडं आता कोमट होत आलेलं आहे. तर आता आपल्याला ह्यात पिठी साखर घालायची आहे. थोडी थोडी करून घालूयात पिठी साखर आणि मिक्स करत जाऊयात. आणि पिठी साखर पीठ कोमट असतानाच घालायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होईल. आणि हे सर्व करत असताना आपण गॅस बंद केलेला आहे. तर ही बाकीची ही सर्व पिठी साखर आपण घालून घेतली, तीही व्यवस्थित मिक्स करूयात. आता इथे वेलची पावडरही आपण घालून घेऊयात. हवं तर तुम्हाला ड्रायफ्रूटचे तुकडेही काही तुम्ही घालू शकता यावेळेस. आता इथे आपली पिठी साखर मिल्क पावडर सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे जे राहिलेलं तूप आहे ते आपण घालून घेऊयात. तर इथे आपण 1 कप पिठासाठी 1/2 कप तूप वापरलेलं आहे. आता तुपाचं प्रमाण कमी जास्तीही होऊ शकतं, कारण शेवटी पिठाच्या क्वालिटीवरती आहे, किती तूप शोषलं जात आहे त्याच्यावरती आहे सगळं डिपेंड्स. म्हणून थोडं जास्तीही लागू शकतं कदाचित तूप, पण इथे मला सध्या 1/2 कपच तूप पुरेसं झालेलं आहे. आता हे तूप घातल्यानंतरही व्यवस्थित पीठ असं व्यवस्थित दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या काही असतील साखरेच्या मिल्क पावडरच्या तर त्या मोडून घेऊन तूप अगदी व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे पीठ आपलं व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. आता हे अशा प्रकारे सर्व पीठ एका ठिकाणी आणून असं हे एकत्र आणायचं आहे आणि असं दाबून दाबून बसवून आपल्याला हे पीठ आता झाकून ठेवायचं आहे. हे आता अशा प्रकारे आपल्याला पीठ 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. आता 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून हे पीठ चमच्याने सर्व व्यवस्थित खालीवर करून घेऊयात. हे बघ, पीठ असं हे दाबून आपण झाकून ठेवलं होतं आणि ते कोमट होतं, त्यामुळे त्या मॉइश्चरमुळे पीठ अगदी छान सॉफ्ट झालेलं आहे. एकदम मऊसू तसं पीठ आपलं आता रेडी आहे. अगदी सॉफ्ट असं माव्यासारखं अगदी पीठ हे तयार झालेलं आहे आपलं. जरा खालीवर करून घेऊया. आता या पिठाचे आपण छान अगदी लाडू बनवून घेऊया. अगदी सहज पटकन असे वळले जातात लाडू हे बघा.
आपण प्रसादसाठी करणार आहोत, त्यामुळे थोडे छोटेच करूयात. छोटे छोटे खूप छान वाटतात दिसायला. हे बघा, अगदी सहज हा लाडू वळला जातोय. एकदम सॉफ्ट असा, अगदी खाल्ल्यानंतर असं वाटतं की अगदी माव्याचाच आहे. हे बघा, अगदी मस्त लाडू हा आपला तयार आहे. एकदम सॉफ्ट असा लाडू तयार झाला आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचे लाडू वळून घेऊया. आणि हवं तर आपण या लाडूला वरून बेदाणे लावू शकतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात तुम्ही आपण ड्रायफ्रूटचे कापही घालू शकता लाडूला. असं आपण एक एक मनुका लावून घेऊया. अगदी मस्त असं सॉफ्ट, अगदी तोंडात सहज विरघळेल असा हा आपला लाडू तयार आहे. तर हे पण बाकीचे लाडूही वळून घेऊया. अशा प्रकारे आता हे आपले लाडू वळून तयार आहेत. किती छान झालेत पहा, अगदी मस्त तुकतुकीत असे आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. आपण एक लाडू मोडून पाहूया, म्हणजे लक्षात येईल की किती सॉफ्ट आहे. सहज अगदी लाडू अगदी मोडला जातोय. अगदी तोंडात विरघळेल असा हा लाडू झालेला आहे. या लाडूंमध्ये आपण मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी मावा घातल्याचाच इफेक्ट आलेला आहे. हे रेसिपी नक्की करून पहा गणपतीच्या प्रसादासाठी. आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.